हो तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव आहे विठ्ठल महादेव काळे. राहणार माटरगाव तालुका शेगाव. हो. जिल्हा बुलढाणा. हो. तर आपण या आपल्या तुमच्या या कांद्याच्या शेतामध्ये उभे आहो. तर हा खाण्याचा कांदा आहे बरोबर. तर हे किती एकर क्षेत्र आहे आपलं? हे अर्धा एकर आहे माझं. अर्धा एकर क्षेत्र आहे. तर धन्वंतरी कंपनीचा RPS 76 तुम्ही याच्यावर कशा प्रकारे वापरला त्याच्याबद्दल माहिती द्या. मी दोन वेळेस स्प्रे केलं त्याचे. दोन वेळा फवारणी केली. हा. आणि त्याच्यात अळीचं वापरलं. अच्छा. दोन वेळा स्प्रे घेतले. दोन स्प्रे मध्ये तुम्हाला हा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. तर किती दिवस झाले आता हे याला लावून? आता 4 महिने होतात. चार काढणीसाठी आला. आता काढणीसाठी आला. तर याची साईज वगैरे पाहू शकतो का आपण? हो. जबरदस्त साईज आहे. आणखी एक दोन कांडे उपटा काळे साहेब. मोठ्या साईज झालेले बघा सर. खूप मोठं आहे. म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या भरपूर आहे आणि त्याचं जे फळ आहे ते पण मोठं आहे. फळ पण सुद्धा मोठं आहे. तर हा कांदा पाहण्यासाठी तुमच्या इकडच्या क्षेत्रातले काही लोक आले असतील ना? संतोष भाऊ गळसकर सुद्धा. म्हणजे हे कांद्याची साईज पाहून एकदम प्रभावित झाले. ते जबरदस्त साईज आहे नाही का? आणि इकडच्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा लोकांनी कांदे लावले असतील. त्यांच्या कांद्यामध्ये आपले या कांद्यामध्ये काय फरक आहे? बराच फरक आहे. ते लहान राहिले. हा याची साईज बी मोठी. त्यांची साईज लहान आहे. खूप वाढलेली आहे. अच्छी आपली साईज एकदम मोठी आणि स्टम सुद्धा मोठे आहेत. कांदा काळ्यावर आला तरी हिरवेकच पण याचा कायम आहे काळे साहेब. हिरवेकच पण अजूनही कायम आहे. काळ्याला आला तरीही त्याचं म्हणजे क्वालिटीनी चेंज झाली. तर हे RPS जे आहे तुमच्याकडे RPS 76 धन्वंतरी कंपनीचं, तर याच्याबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली? मला शिवहरी काळे यांनी दिली. अच्छा. काळेसाहेब माटरगाव यांनी तुम्हाला याची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारे हे वापरा तुम्ही, चांगला होईल कांदा. तर हा जो तुम्हाला अनुभव आलेला आहे कांदा पिकामध्ये, तर हा अनुभव पाहून तुमच्या सारखे जे काही इतर शेतकरी आहेत या एरियातले, यांना काय संदेश आहे तुमचा? यांनी असं धन्वंतरीचं फवारणी करावी. अच्छा. धन्वंतरी कंपनीचा RPS 76 यांनी वापरायला पाहिजे. मागच्या वर्षी सर चांगला अनुभव आहे. मागच्या वर्षी सुद्धा त्यांना चांगला अनुभव. मागच्या वर्षी पण सुपरला होता. तर हे RPS 76 वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे? हो. ठीक आहे.